श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले ओ भैया छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी राजा की जय उदय राजा की जय। आज आपले भाजप शिवसेना RPI रासपचे आपले उमेदवार माझे मित्र प्रशांतजी ठाकूर यांच्या प्रचारासाठी प्रामुख्यानं सातारा जिल्ह्यातील सर्व सातारकर हे आज कळंबोली आणि खारघर वगैरे या परिसरामध्ये तुम्ही सर्वजण जे वास्तव्याला आहात, मग नोकरीच्या निमित्तानं असेल, व्यवसायाच्या असेल किंवा अन्य कारणानं असेल, त्यांचा एक मेळावा या ठिकाणी आज भरवण्यात आला। या निमित्तानं मला इथं प्रशांतजींनी निमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून पहिल्यांदा आभार मानतो। त्याचबरोबर माझ्याबरोबर माझे सहकारी मित्र आमदार नरेंद्रजी पाटील साहेब इथं उपस्थित आहेत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे ते अध्यक्ष आहेत आणि आमची अतिशय जवळची मैत्री दोघांचे, त्यांनीसुद्धा आता आपल्याला आवाहन केले की आपल्या या मतदारसंघाच्या विकासासाठी प्रशांतजींना आपलं सातारकरांचं असणारं सर्व मतदान हे कमळ या चिन्हाच्या समोरचं बटन दाबूनच मिळालं पाहिजे, ही भूमिका 21 तारखेला आपण सर्वांनी मतदानाच्या माध्यमातून घेतली पाहिजे। ही विनंती एक सातारकर म्हणून मी आपल्याला सर्वांना करू इच्छितो। या प्रचारसभेसाठी उपस्थित असलेल्या आपल्या भोसलेताई त्या पण मावदनचे आहेत, सातारकरच आहेत, जिल्ह्यातल्याच आहेत, तसेच आपले मान्य नेते बाळासाहेबजी पाटील मागं त्यांच्याबरोबर इथं आपल्या युनियनच्या एका कार्यक्रमाला मी होतो आणि बाकी सर्व सन्माननीय सगळेच पदाधिकारी, कारण माझं काय फार इकडे येणं जाणं असतं असं नाही, त्यामुळं एखाद्याचं नाव चुकल राहील वगैरे त्यामुळं गैरसमज होण्यापेक्षा सर्व स्टेजवरचे सन्मान्य पदाधिकारी आपण सर्व समोर बसलेले तेवढेच महत्त्वाचे आणि तेवढेच टोलामोलाचे सर्व मतदार बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, सर्वप्रथम तर मी आपल्याला सांगू इच्छितो की मी काय फार मोठा नेता वगैरे नाही आणि दुसरं म्हणजे मी काय फार असा म्हणजे काय म्हणतात फरडा वक्ता पण नाही की मी काहीतरी असं जादूसारखं भाषण करेन, पण हे काय मी प्रशांत ठाकूरांचा मित्र आहे आणि मित्राला निवडून द्या आणि आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी आज या जे त्यांचं वाक्य आहे की साफ नियत सही विकास, हे विकास तर होतच राहतो, विकास किंवा प्रगती ही कधी थांबत नाही, ही अहोरात्र चालूच असते, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की साफ नियत हे महत्त्वाचं आहे। राजकारणामध्ये स्वच्छ चारित्र्याची माणसं आली पाहिजेत, टिकली पाहिजेत, तर राजकारण स्वच्छ होईल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि माझा मित्र प्रशांत ठाकूर हे नक्कीच स्वच्छ चारित्र्याचे स्वच्छ कारभार ते करतात, त्यांच्या वडिलांचा त्यांना वारसा आहे, रामशेठ ठाकूरांचं काम त्यांनी बघितले जे अगदी म्हणजे काय म्हणायचं की रयत शिक्षण संस्थेमधनं कमवावं शिका वगैरे अशा ह्याच्यातनं शिक्षण घेऊन आज ज्या उंचीवर रामशेठ ठाकूर पोचलेले आहे हे आजच्या काळामध्ये आम्हाला कोणाला जमणं पण शक्य नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आज त्यांचा आशीर्वाद प्रशांत ठाकूरांना आहे, त्यांचा वारसा प्रशांत ठाकूरांना आहे, त्यांचं काम आपण बघतोय आणि कामाच्या माध्यमातनं परत एकदा हा तरुण आमचा मित्र महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेला पाहिजे आणि ती भूमिका सातारकरांनी इथं असणाऱ्या बजावली पाहिजे, ही माझी विनंती परत एकदा आपल्या सर्वांना आहे। मतदार आणि बंधू भगिनींनो, इलेक्शन आहे, मुद्दे अनेक असतात, पण कुठल्या मुद्द्याला आपण जास्त महत्त्व द्यायचं याचा विचार आपण केला पाहिजे, म्हणजे मतदारसंघाचा राज्याचा आपल्या जिल्ह्याचा प्रगती झाली पाहिजे, कामं झाली पाहिजे याबद्दल दुमत नाही, नागरिकांना सुविधा मिळाल्या पाहिजे त्याच्याबद्दल पण दुमत नाही, ते प्रत्येकजण देण्याचा प्रयत्न करणारच आहे आणि देणारच आहे, पण गेल्या 5 वर्षामध्ये देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार आणि यापूर्वीची आलेली सरकारं
यांच्या मधला जर कुठला मतदार म्हणून सगळ्यात आधी फरक आपण जर हे काय म्हणत टोलायचं असेल तर तो म्हणजे भ्रष्टाचार मुक्त कारभार आज दोन्ही सरकारांनी दिला. आज पंतप्रधानांवर पण आरोप नाहीत आणि मुख्यमंत्र्यांवर पण आरोप नाहीत हे आपण कुठेतरी मतदार म्हणून लक्षात घेतलं पाहिजे. आज सरकार कोणाच्या पैशावर चालतं? तुमच्या पैशावर चालतं. टॅक्स जो आपण भरतो या टॅक्सच्या पैशावर चालतं. व्यापारी जो कर भरतात, नागरिक जो कर भरतात, नोकरदार पगारवाले जे कर भरतात या सगळ्या ह्याच्यावर सरकार चालतं. सरकार काही आपोआप कुठं सरकारच्या तिजोरीत आपोआप काही पैसे छापून येत नाही. पण यापूर्वी जी काही सरकार आली त्यांची जी काही ख्याती आपण सगळा कारभार जो आपण बघत होतो म्हणजे घोटाळे, फ्रॉड, स्कॅम, 6-6 महिन्याला एक घोटाळा बाहेर यायचा. पण 5 वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यापासून कुठेही एक शब्दसुद्धा घोटाळ्याचा कुठेही निघत नाही किंवा निघू शकत नाही. कारण कुठेही असं काही घडत नाही. स्वच्छ कारभार, भ्रष्टाचारमुक्त कारभार हा देशामध्ये आज चालू आहे. आज भारतीय नागरिक म्हणून आपल्याला आपल्या पंतप्रधानांचा आपल्या केंद्रातल्या सरकारचा अभिमान असणं गरजेचं आहे. आज देशाला अखंड ठेवण्याचं काम त्यांनी केलं हे आपण विसरून चालणार नाही. 370 कलम हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5 वर्षामध्ये रद्द करून दाखवलं याचा अभिमान इथं बसलेल्या प्रत्येक भारतीयाला असलाच पाहिजे अशी माझी ठाम भूमिका आहे. कारण जे 65 वर्ष चर्चेत झाले नाही ते 5 वर्ष आणि मला वाटतं 2 महिने फक्त हे नवीन सरकार आल्यानंतर 2-3 महिन्यातच आज केंद्रामध्ये निर्णय घेतला आणि जम्मू काश्मीर हे आमचं आहे, भारताचं आहे आणि आमचंच राहणार हे जगाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवून दिलं हे आपण भारतीय म्हणून नागरिक म्हणून आपण विसरून चालणार नाही. नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून उपयोग नाही. जर खऱ्या अर्थानं तो अभिमान आपल्या मनामध्ये असला तर आज पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयाचा पण अभिमान या भारताचा नागरिक म्हणून आपल्याला असला पाहिजे हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आज छत्रपती शिवाजी महाराजांनी काय शिकवलं आपल्याला तर पर जे आपल्यावर अन्याय करत होते त्यांच्या विरोधामध्ये एकजूट करून उभं राहण्याचं त्यांनी शिकवलं. स्वराज्य म्हणजे छत्रपतींच्या ह्यानं मराठ्यांचं नुसतं स्वराज्य नव्हतं तर सर्व जे लोक त्या ह्याच्यामध्ये येऊ शकतात मग 12 बलुतेदार असतील, मराठी असतील, अगदी मुसलमान असतील सगळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं त्याची नोंद इतिहासामध्ये आहे. आणि त्यांनी प्रत्येक जाती धर्माला न्याय देण्याची भूमिका घेतली त्याची सुद्धा नोंद इतिहासामध्ये आहे. आणि म्हणून आजचं जे आपलं सरकार भाजपचं सेनेचं आहे ते सुद्धा त्याच पद्धतीनं काम करत आहे. आणि म्हणून कुठेतरी आपल्याला अभिमान असणं गरजेचं आहे आणि तो अभिमान आपल्याला मताच्या रूपातनं 21 तारखेला आपल्याला तो दाखवून द्यायचा आहे. नुसतं बोलून घोषणा देऊन चालणार नाही तर जे आहे ते मताच्या रूपात दाखवून देणं गरजेचं आहे ते आपण लक्षात घ्यावं. सातारा ही म्हणजे छत्रपतींची भूमी, सातारा ही शूरवीरांची भूमी, रामदास समर्थ रामदासांची भूमी. आज सातारला आपण जेवढी ओळख वेगवेगळी करू तेवढी सातारची ओळख वेगवेगळी निघू शकते. पण शेवटी सातारा ही जो प्रामाणिकपणे काम करतो त्याच्या मागं खंबीरपणे उभा राहणाऱ्यांची पण भूमी आहे हे पण आपण सातारकरांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि येणाऱ्या 21 तारखेला आपले उमेदवार भाजप, सेना, RPI, रासप या सर्व मित्रपक्षांचे महायुतीचे उमेदवार प्रशांत शेठ ठाकूर यांच्या मागं सर्व मतदान जे आपल्या जिल्ह्यातलं आहे हे कुणीही कुठलाही असेल, सातारचं असू दे, वाईचं असू दे, मानचं असू दे, पटावचं असू दे, पाटणचं असू दे, नाही तर कराडचं असू दे, आता महाबळेश्वरचं असू दे किंवा माझ्या जावळी तालुक्यातलं असू दे, ज्यांचं मतदान इथं आहे, ज्यांचं मतदान इथं नोंदवलंय, त्यांनी मतदान इथं भाजपच्या समोरचं बटन दाबून भाजपला आणि पर्यायाने प्रशांत शेठ ठाकूरांनाच करायचं. ज्यांचं मतदान गावी असेल आणि जे माझ्या मतदारसंघात असतील त्यांनी गावी यायचे आणि मला मतदान करायचं हे विसरू नका. नाहीतर इथं म्हणाल तुम्ही सांगून गेला की प्रशांत शेठनाच कराल, माझी तिकडं काहीतरी गोष्टी कराल आणि मला घरी बसवाल, त्यामुळं तसं काही करू नका. जे तिकडं असतील त्यांनी तिकडं या, ज्यांची मतं इथं नोंदवली त्यांनी इथं भाजपचा उमेदवार, सेनेचा उमेदवार हा बघून मतदान करा, महायुतीला मतदान करा. माझी आपल्याला विनंती आहे. आज मुख्यमंत्री आपले तरुण आहेत, ज्यावेळेला आम्ही त्यांच्याकडे जातो आपले प्रश्न जे तरुणांचे आहेत ते समजून घेण्या इतपत त्यांची
वयामुळं एक वेगळी आहे, पटदिशी आपले प्रश्न समजून घेतात आणि पटदिशी त्याच्यावर निर्णय देतात. ही मुख्यमंत्र्यांची काम करण्याची एक वेगळी पद्धत आहे, ते कुठेतरी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज एवढ्या तरुण हे वयामध्ये 5 वर्ष मुख्यमंत्री पद त्यांनी समर्थपणे सांभाळलं आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातल्या लोकांना, शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली, त्याचं कुठेतरी जाणीव आपण या निवडणुकीच्या माध्यमातून ठेवणं गरजेचं आहे. आज केंद्रातनं राज्यातनं ज्या योजना राबवल्या जातात, मग पंतप्रधान आवास योजना असेल, जनधन योजना असेल, उज्ज्वला गॅस योजना असेल किंवा शेतकरी सन्मान योजना असेल, आज तुम्ही बघा थेट अनुदान जे आहे ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येते. कुणीही मध्यस्थी नाही, कुणाची मधी ढवळाढवळ नाही, कुणीही कुणाचं अनुदान लाटायचा विषय नाही, कुणीही पैसे दुसरीकडे वापरायचा विषय नाही. तुम्ही जर पात्र लाभार्थी असाल तर तुमच्या बँक अकाउंटमध्ये थेट लाभार्थ्यांच्या याच्यामध्ये पैसे जमा होत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आज एवढं सगळं आपलं सरकार आपल्यासाठी करतंय म्हटल्यावर आपली पण जबाबदारी आहे की एक दिवस आपल्याला द्यायचा आहे आणि जेवढं आपल्याला दिलंय त्याची परतफेड ही मताच्या रूपातनं आपल्याला भाजप सेनेचे RPAचे उमेदवार निवडून देऊन करायचे आहे आणि ते काम 21 तारखेला आपल्या सर्वांच्या माध्यमातून झालं पाहिजे, ही माझी विनंती आहे. हे मी एक सांगितलं पाहिजे की मी आणि प्रशांत सेठ आम्ही दोघेही आमदार एकाच वेळेला झालो, एकाच वेळेला विधानसभेमध्ये आम्ही पाऊल ठेवलं, पण मला वाटते ते जरा माझ्यापेक्षा हुशार निघाले. 5 वर्ष आधीच ते भाजपमध्ये गेले आणि 5 वर्षानंतर त्यांच्या मागणं आम्ही आलो. हे नक्कीच त्यांचं थोडं काय म्हणतं राजकीय हे करायचं, हे परिस्थितीचा अंदाज घ्यायची त्यांच्याकडनं जरा शिकलं पाहिजे किंवा काय पुढचं हे आहे, नेमकं कुठं हवा चालली आहे, कसं चाललं आहे. म्हणजे तो डायलॉग आहे ना याच्यातला अमिताभ बच्चनचा, टोपी संभाल के रोको नाही तो हवा तेज चल रही उड जाएगी, तसं आहे. त्यांनी लगेच लक्षात आलं की हवा बदलती आहे, आम्हाला जरा 5 वर्ष लागले हवेचं एकंदर अंदाज घ्यायला आणि बदलायला, पण हरकत नाही, देर आहे पण दुरुस्त आहे असं पण म्हणतात. त्यामुळं नक्कीच प्रशांत सेठ बरोबर राहून नक्कीच भाजपमध्ये सातारा जिल्ह्यासाठी पण चांगलं काम करू. आज राम शेटणी आपल्या इथं साताऱ्यामध्ये सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे, ज्या रयत शिक्षण संस्थेनं ते शिकले, ज्या रयत शिक्षण संस्थेनं त्यांना उभं केलं आणि त्यांना शिक्षणाच्या माध्यमातनं समाजामध्ये ताट मानेनं जगण्याची एक संधी दिली, आज त्याच रयत शिक्षण संस्थेला आणि शिवाजी कॉलेजमध्ये आज रामशेठ ठाकूर भवन हे त्यांनी उभा करून सातारकरांना दिलेलं आहे, अशी पण जाणीव सातारकरांनी ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. कारण आज आपण बघतो की माणसं येतात, एखाद्या शहरामध्ये उद्योगधंदा करतात, मोठे होतात, पण शहराला विसरून जातात, स्वतःचं जे काय असेल ते गोळा करतात आणि दुसरीकडे निघून जातात. पण तसं रामशेठनी केलं नाही. आज सुद्धा प्रयत्न जे त्यांना दिलं ते जेवढं दिलं त्याच्यापेक्षा जास्त भरभरून देण्याचं काम रामशेठ ठाकूर आज रयत शिक्षण संस्थेमध्ये राहून करतात, हे आपण सातारकरांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की एवढं सगळं आपल्यासाठी हे कुटुंब करतंय म्हटल्यावर आपण फक्त एकच काम करायचंय, ते म्हणजे बूथमध्ये जायचं, मशीनच्या इथं उभं राहायचं, कमळ चिन्ह बघायचं आणि बटन दाबायचं, काय त्रास नाही काय नाही सगळं मिळून, मला वाटतं 1 मिनिटाचं पण काम नाही, आणि बाहेर यायचं, मग काय तुम्हाला कुठं त्या दिवशी काय आणि सुट्टीला जायचं कुठे जावं, पण आधी मतदानाचं काम होईल का, नाहीतर वोटिंग के दिन वोटिंग काय हे मत करू, कारण माझी जरा हिंदी बागवानी हिंदी आमची गावाकडची, त्यामुळे मी काय त्या भांडणीत पडत नाही. पण एवढंच आहे की एवढीच विनंती करतो, मला परत सातारला जायचं, पण एवढीच विनंती करतो की आज आमच्या माझा नरेंद्र पाटील साहेबांचा आमच्या दोघांचाही अतिशय चांगला मित्र आज आपल्या सेवेमध्ये आहे, या मित्राला ताकद द्या, प्रशांत शेठला ताकद द्या, कमळाचं चिन्ह लक्षात ठेवा आणि कमळाच्या समोरचं बटन दाबून प्रशांत शेठ मी आणि खासदार उदयनराजे आम्हाला सर्वांना आणि इतर ठिकाणी पण जिथं जिथं महायुतीचे उमेदवार असतील, तुमचे जिथं पाहुणे असतील, मित्र असतील, मैत्रिणी असतील, जिथं जिथं तुमचे असतील तिथं तिथं सांगा की महायुती शिवाय आणि भाजप सेनेशिवाय पर्याय नाही, येणारं सरकार हे भाजप सेनेचं येणार आहे, त्यामुळं वेगळा विचार करून घेऊन नुकसान करून घेण्यामध्ये काही अर्थ नाही, हे आपण जागोजागी किंवा प्रत्येक मतदारसंघात निरोपा पोचवला पाहिजे एवढी विनंती करतो. हे द्यायला उशीर झाला, पण माझा पण मतदारसंघातला मेळावा कोपर कार्यालयाला होता, त्याबद्दल आपली सर्वांची मनापासून क्षमा मागतो. परत एकदा सांगतो, फक्त एकच लक्षात ठेवा, कमळ
आणि दुसरं म्हणजे धनुष्यबाण, हे दोनच चिन्ह लक्षात ठेवायची आणि त्याच्या समोरचं बटन दाबायचं एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.